लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। देशात कोरोनाची भीती कमी होत असताना राज ठाकरेंच्या घरात मात्र कोरोनाचा शिरकाव झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली। राज यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत। राज ठाकरे यांच्या आईंना सर्वात आधी कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आली, त्यानंतर घरातील सगळ्यांचीच कोरोनाची चाचणी करण्यात आली। या चाचणीमध्ये राज ठाकरे आणि त्यांची बहीण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं आढळून आलं। राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले। लीलावती हॉस्पिटलमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल देण्यात येतं। साधारणतः 3 तासांची ही प्रक्रिया असल्यानं राज आणि त्यांची बहीण असंही सांगण्यात आलंय। राज यांच्या आईंवर सुद्धा हे उपचार करण्यात आलेत। राज यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले होते। भांडूपमध्ये रविवारी त्यांच्या उपस्थितीत होणारा मेळावाही रद्द करण्यात आला। पुण्याचा दौराही पुढे ढकलण्यात आला। त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय। मागील काही दिवसांपासून राज यांचे नाशिक पुणे या शहरातले दौरे सातत्याने सुरू होते। अगदी काही दिवसांपूर्वीच म्हणजे 18 ऑक्टोबरला साध्वी कांचनगिरी यांनी कृष्णकुंजवर त्यांची भेट घेतली होती। राज ठाकरे यांनी याआधी मास्क वापरण्याविषयी हरकत घेतल्याचं बघायला मिळालं होतं। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।